आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल विठ्ठल परिवाराच्या वतीने सरकोल येथे सायंकाळी 4 वाजता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे युवक नेते भगीरथदादा भालके, चेअरमन कल्याणराव काळे, युवराजदादा पाटील, गणेशदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मोहोळ तालुक्यात 17 गावाचे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत जो लोकप्रतिनिधी उमेदवार विश्वासात घेऊन सहकार्य करेल त्याच्याच पारड्यात विठ्ठल परिवाराचे मते मिळतील असे प्रतिपादन युवक नेते भगीरथदादा भालके यांनी केले. तसेच मी धरून आमच्या चौकात म्हणजेच कल्याण काळे, युवराजदादा, गणेशदादा पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली तर नक्कीच विठ्ठल परिवाराचे 2 आमदार होतील असे सूचक वक्तव्य केलं आहे. तर पाहूया काय म्हणाले ते. विठ्ठल परिवाराच्या ज्येष्ठ नेत्याने मला आशीर्वाद द्यावा अशी भूमिका मांडलेली आहे, विनंती केलेली आहे. नाही, आज मोहोळ मतदारसंघातल्या 17 गावाची आज त्या ठिकाणी मिटिंग आहे. उद्या सकाळी 10 वाजता माढा मतदारसंघातल्या 42 गावांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मिटिंग त्या ठिकाणी बोलवलेली आहे. आणि प्रमुख वडीलधारी पदाधिकारी काय सांगतात, ते काय बोलतात, त्यांचं काय म्हणणं आहे हे विचारात विश्वासात घेतल्याशिवाय त्यावर आम्हाला कोणती प्रतिक्रिया आता त्या ठिकाणी देणं संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे उद्या सगळ्या चर्चा, त्यांचं काय म्हणणं आहे त्या बाबतीतल्या, आमच्या वडीलधाऱ्यांची प्रमुखांची काय भूमिका आहे हे सगळ्यांच्या विश्वासात ऐकून घेतल्यानंतरच भविष्य काळात त्या ठिकाणचा परिवाराचा एकत्रितपणे त्या ठिकाणी निर्णय होईल. कुठला जे चित्र स्पष्ट झाल्याशिवाय येणाऱ्या निवडणुका पक्षीय पार्टीय त्या सगळ्या गोष्टी चित्र स्पष्ट झाल्याशिवाय कुणी कुणाला रानमुकळं सोडलं काय सोडलं हे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी लोकांनाही कळेल. त्यामुळं आत्ता त्या बाबतीत कुणी काय आवाहन केलं जरी असेल तरी आम्ही कुठल्याही वैयक्तिक निर्णय ना आदरणीय भारतनानांनी स्वतः मी प्रमुख म्हणून कधीच त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही. आपल्यासोबत काम करणाऱ्या वडीलधारी प्रमुख पदाधिकारी तितकाच त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे, तो सांगेल तोच आदेश शिरसावंत मानून त्या ठिकाणी आम्ही काम करत आलेलो आहे. त्यामुळे वैयक्तिक आमचा निर्णय कोणताही असणार नाही, प्रमुख पदाधिकारी वडीलधारी सांगतील तोच आमचा भविष्य काळातला निर्णय असेल. 17 गावांमध्ये निधी देण्यात आमदार पाहायला मिळतील, पंढरपूर मंगळवेढा आणि माढा कशाचा, विठ्ठल परिवाराला 2 आमदार पाहायला मिळतील का परिवारातल्या आणखी आमच्या चौघापैकी आणखी कोण जर निवडणूक लढवलं असेल तर नक्की 2 आमदार त्या ठिकाणी बघायला मिळतील. 17 गावांमध्ये निधीमध्ये दुजाभाव केला असा तुमचा यशवंत मान यांच्यावर थेट आरोप आहे? आरोप नाही, काही ठिकाणी तक्रारी असतील त्यांच्या समज गैरसमज असतील आणि भूमिका. बरं, आम्ही मताधिक्य देतोय, आम्ही त्या ठिकाणी आशीर्वाद रूपी मतदान देतोय म्हणल्यानंतर निधीच्या बाबतीत देखील आमचं मागणं बांधणं